सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची हानी झाल्याच्या घटनेच्या कारणांचा तातडीनं तपास करण्यासाठी नौदलाच्या पथकानं आज घटनास्थळी भेट दिली. लवकरात लवकर या पुतळ्याची दुरुस्ती करून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील असं नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मात्र त्यावर होणारं राजकारण अधिकच दुःख देणारं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ये पुतला ये प्रतिमा कोई राज्य सरकार ने तैयार की प्रतिमा नहीं है, ये नेवी ने तैयार की थी. हो सकता है कि नेवी ने जिनको काम दिया था उन्हें यह आकलन नहीं हुआ कि यहां पर कितने जोरों से हवाएं चलती हैं और समुद्र के किनारे किस तेजी से जो हमारा जो लोहा होता है वो जंग खाता है. जो भी कारण हुए हो, ये पुतला नीचे आना ये हमारे लिए सबके लिए दुखद है और हमने संकल्प किया है कि नेवी की मदद से बहुत ही भव्य और बहुत ही मजबूत पुतला वहां पर लगाया जाएगा. इस पर कोई भी राजनीति न करे. या घटनेबद्दल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या वतीनं माफी मागितली आहे. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे पण आम्ही पुन्हा महाराजांचा पुतळा उभारू असं त्यांनी म्हटलं आहे.